कारतगा येथील ऐतिहासिक गोल घुमट जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ। कारतगा तालुका निपाणी येथील ऐतिहासिक गोल घुमटचा जीर्णोद्धार करण्यासाठी तालुका पंचायत सदस्य दादासाहेब नरगट्टे यांच्या प्रयत्नाने 4 लाखाचा निधी मंजूर झाला आहे। या कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी प्रथम पूजन जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे व योगिनी कुलकर्णी यांच्या हस्ते झाल्यानंतर श्रीफळ महावीर टाकळे, आप्पासाहेब कलावंत, अब्दुल सिराजबाई, इलाई अत्तार, इकबाल जमादार यांच्या हस्ते झाल्यानंतर या कामाचा कुदळ मारून शुभारंभ तालुका पंचायत सदस्य दादासाहेब नरगट्टे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बोलताना नरगट्टे म्हणाले की गेल्या अनेक वर्षापासून मुस्लिम बांधवांची या ऐतिहासिक गोलघुमट दुरुस्तीची मागणी होती। 14व्या वित्त आयोगातून निधी मंजूर केला असल्याचे सांगितले। वित्त आयोगातून तालुका पंचायत फंडामधून गोलघुमट रिपेअर आणि मुस्लिम समाज स्मशान अभिवृद्धीसाठी 4 लाख रुपये मंजूर झालेले आहेत। त्यासाठी अण्णावहिनी यांचं दोघांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं आहे। मध्ये थोडी अडचणी आल्या, त्या अडचणींना मात करण्यासाठी अण्णावहिनींचा आणि आमच्या बाकीच्या कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट लागलेला आहे आम्हाला आणि एकदम व्यवस्थितरित्या आम्ही पूर्ण करून घेऊ। यावेळी गौस जमादार, राजू अत्तार, किरण टाकळे, यशवंत गावडे, इकबाल जमादार, मौला जमादार, सोमराया गावडे, कपिल कलावंत, आसिफ जमादार, दस्तगीर जमादार, इम्तियाज जमादार इत्यादी मान्यवर व मुस्लिम बांधव उपस्थित होते।